शिर्डी शहरासह पंचक्रोशीत कोणाचाही वाढदिवस असो त्यांना पत्र पाठवून शुभेच्छा देणारे शिर्डी नगर पंचायतचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांचा वाढदिवस सकाळी वृक्षारोपण करून तर संध्याकाळी असंख्य मित्र परिवाराच्या सदिच्छांनी उत्साहात साजरा झालाय. यावेळी अनेकांनी त्यांच्या पत्राच्या उपक्रमाचं कौतुक केलं तर अनेकांनी येणाऱ्या शिर्डी नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय शुभेच्छाही दिल्या. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, आमचे सहकारी, आमचे मार्गदर्शक, आमचे मित्र शिर्डी शहराचे प्रथम नागरिक माननीय शिवाजी भोगवणकर यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने त्या कार्यकर्त्यांची त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी झाली आणि महिन्यानंतर शिर्डी नगरपंचायतीची निवडणूक होऊ घातली आहे. ह्या वाढदिवसानिमित्ताने मी शिवाजी भवन ह्या शुभेच्छा देईल की माननीय खासदार सुजाता विखे पाटील यांचं शिर्डी शहरामध्ये नगरपालिकेत 17-0 करण्याचं स्वप्न होतं, ते ही नगरपंचायत निवडणूक शिवाजी भवनच्या नेतृत्वाखालीच लढली जाणार जात आहे. आत्ता ते नगराध्यक्ष असल्यामुळं त्याच्यामुळं माननीय खासदार सुजाता विखे पाटील यांचं 17-0 स्वप्न पूर्ण हो हीच त्यांना वाढदिवसानिमित्ताने मी शुभेच्छा देतो. आपले सर्वांचे लाडके शिर्डीचे नगराध्यक्ष माननीय शिवाजीराजे गोंदकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आमच्या संपूर्ण शेळके पाटील परिवाराच्या तर्फे मी भाऊंना उदंडावी शलाभ हो ही साईचरणी प्रार्थना करतो. आदरणीय शिवाजी भोगवणकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज शिर्डी शहराचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माननीय शिवाजी भोगवणकर यांनी शिर्डीच्या सर्वांगीण विकासासाठी जो प्रयत्न सुरू केलेला आहे त्याचं फलस्वरूप आज आपण बघत आहोत की शिर्डी शहरामध्ये विविध विकास कामांच्या मोठमोठ्या योजना ह्या शिवाजी भोगवणकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. मी आदरणीय शिवाजी भोगवणकर यांना भारतीय जनता पार्टी OBC मोर्चाच्या वतीने वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्यांनी जो विकासाचा जो रथ शिर्डी शहरामध्ये जो सुरू केलेला आहे तो ह्या वाढदिवसानिमित्त मी शुभेच्छा देताना एकच सांगेल की माननीय शिवाजी भाऊ यांनी जो सुरू केलेला रथ तो असाच पुढे चालत राहो आणि शिर्डीचा सर्वांगीण विकास होत राहो हीच श्री साईबाबांचरणी आज वाढदिवसानिमित्त सदिच्छा व्यक्त करतो. 13 नोव्हेंबर आमचे मोठे बंधू शिवाजी भाऊ गोंदकर यांचा वाढदिवस आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गावातील नेहींचा ते पत्र देऊन वाढदिवस साजरा करतात. आज तुम्ही गर्दी बघतायत तर ही सगळी गर्दी त्यांचं त्या पत्राच्या मागचं प्रतीक आहे. आज प्रत्येक गावाचा ते वाढदिवस साजरा करतात आणि आज त्यांचा वाढदिवस आहे. यानिमित्त त्यांना त्यांचा छोटा भाऊ म्हणून खूप खूप शुभेच्छा देतो. शिर्डी शहराच्या विकासामध्ये गेल्या काही अनेक दिवसापासून झपाट्यानं जी विकास कामे होत आहे आणि युवकांना सातत्याने वेगवेगळ्या माध्यमातून प्रोत्साहन देण्याचं कामही शिवाजी भाऊंच्या माध्यमातून चाललेलं आहे. त्यानिमित्ताने युवकांचा एक मोठा वर्ग त्यांच्या पाठीमागे आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी जमलेले आहोत आणि आम्हीही या ठिकाणी भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत. त्यांना दीर्घायुष्य लाभो, उत्तम आरोग्य लाभो आणि त्यांच्या हातून शिर्डीचे उज्ज्वल असे कामं अजून नव्याने घडवत तसे साईबाबा संस्थांचे विश्वस्तही ते सध्या आहेत. साईबाबा संस्थांमध्येही अनेक नवीन उपक्रम त्यांच्या हातून घडो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो असं साईचरणी मी या ठिकाणी प्रार्थना करेल. ते विकासपुरुष आणि शिर्डीतील त्यांनी विकासाला चांगलं चालना दिल्यामुळे त्यांना मी माझ्या वतीने माझ्या समाजा वतीने आणि आमच्या महाराष्ट्र मुस्लिम विकास संघ यांच्या वतीने त्यांना खूप खूप आदिश्य देतो. परमेश्वर त्यांना खूप ऐश्वर्य लाभो, त्यांना सुख समृद्धी लाभो हीच ईश्वरसनी प्रार्थना करतो. आमचे मोठे बंधू शिवाजी भोगवणकर, आमचे मार्गदर्शक, आमचे कुटुंबाचे प्रमुख यांचा आज वाढदिवस आहे. त्या वाढदिवसानिमित्त मी माझ्या कुटुंबियाच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देत आहे. साईबाबा त्यांचं उदंड आयुष्य लाभो व निरोगी लाभो ही साईचारी प्रार्थना. प्रतिनिधी अभिजित ढाकरगेसह सुवर्णा तकटे, OSNEWS शिर्डी.